हेलो ओडीएम चमा कर नहीं तो मत माला इतने ठीक है का आदरणीय व्यासपीठ आवाज येतोय मागे ऐकू सगळ्यांना सगळे जागे आहेत ना स्वप्न बघतात आहे मी स्वप्न बघतो म्हणतोय आम्ही पण इथे बसून स्वप्न बघतोय सर जेव्हा आता सांगत होते प्रशांत सर त्यांना आवडत नाही सर म्हटलेलं पण काही काही लोकांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचं नॉलेज देणं बोलणंच असं असतं की त्यांना आपण सर म्हणतो चांगल्या अर्थाने म्हणतो ते काही मस्करी म्हणून म्हणत नाही तर आम्ही पण तेच बघत होतो कारण की आपण हे पुढे अजून परीक्षांचा अभ्यास करतो आहोत सगळे लोक करतात आहे मला असं बघून वाटतं की मी बऱ्याच ठिकाणी आता बोलतो आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर ब्लेम येणार आहे तो पुनरावृत्तीचा कारण की रोज रोज नवीन काय बोलणार आता पण ऑब्व्हियसली जेव्हा एक गोष्ट आपण परत परत चांगली गोष्ट परत परत बोलायला काही प्रॉब्लेम नसतो वाईट गोष्ट परत परत बोलू नये म्हणजे जसं आपण ते गोबेल्स नीती नाही म्हणत का की एकालाच सांगितलं की तू वेडा आहे वेडा आहे वेडा आहे तर तो वेडाच ठरतो थोड्या वेळाने मग तसं ते आपण चांगल्या पद्धतीने वापरू ना तत्व एकच गोष्ट चांगली गोष्ट वारंवार हॅमर करून 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 जर आपल्याला फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे म्हणजे आपण अल्टिमेट एम आपला जास्त महत्त्वाचा आहे जर आत्ता जे आपलं सेशन आहे त्याचं जे हे आहे की आम्ही अधिकारी कसे झालो तर त्याच्याबद्दल बोलताना जसं एक मी नेहमी सांगतो की जेव्हा माणूस अयशस्वी होतो त्यावेळेस त्याला त्याने काय बोलू नये असं म्हणतात कारण की तो किती काही बोलला ना तर लोक काही मनावर घेत नाही किंवा उलटच त्याला बोलतात की बाबा हा जे काही बोलतो आहे ना ते खोटं बोलतो आहे बरोबर आहे का आपण किती सांगण्याचा प्रयत्न केला कधीकधी आपल्या खऱ्या प्रयत्नांना पण यश येत नाही हे आमच्याबरोबर पण झालेलं आहे आणि जेव्हा माणूस यशस्वी होतो त्यावेळेस त्याने अतिशय जपून बोलणं क्रमप्राप्त आहे कारण की पुढे बसलेले लोक जसं असतं की पोस्ट होल्डर जे सांगतो तेच आंधळेपणाने फॉलो करणं असं मी पण केलेलं आहे बघा मी हे जे सांगतो ते माझे अनुभव सांगतो आहे मूवी बघतो आपण एखादी तर मूवीमध्ये असं असतं बघा पहिलेच येतं की या मूवीमध्ये जे दाखवलं आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही जर तो आला त्याला काय म्हणायचं निव्वळ योगायोग तर मी जे काही सांगणार ते माझ्या अनुभवावरून सांगणार आहे ते जर तुम्हाला तुमच्याशी वाटलं तर तो निव्वळ योगायोग समजावा कोणाशीलाही काही मला म्हणण्याचं कारण नाही मी माझं सांगतो जे मी चुका केल्या त्या तुम्ही करू नये असं मला वाटतं किंवा होत असतील तर त्या थांबवाव्यात त्यामुळे मला जपून बोलणं क्रमप्राप्त आहे आणि जसं आत्तापर्यंत जे सगळे वक्ते त्यांनी सांगितलं की तुम्ही जे पटतं आहे जे तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर पारखून घ्या जसं सांगतं तसं लाईक आम्हाला एक आत्ता यशदामध्ये एक चांगलं शिकवलं जातं आहे मॅनेजमेंट स्किल्समध्ये की शेफर्ड आणि शिप तर तुम्हाला शेफर्ड व्हायचं आहे का शिप व्हायचं आहे हे पण आपल्याला ठरवावं लागेल बघा इथं येऊन जो बोलतो तो प्रत्येक सगळंच बरोबर बोलेल कारण की प्रत्येक जण युनिक असतो प्रत्येकाकडे ती एक स्टाईल असते प्रत्येकाकडे अभ्यासाच्या काहीतरी स्वॉट म्हणतो आपण की स्ट्रेंथ असतात काही विकनेसेस असतात त्यामुळे माझ्या ज्या स्ट्रेंथ असतील त्या मे बी तुमच्या विकनेस असतील तुमच्या जे स्ट्रेंथ असतील त्या माझ्या मे बी विकनेसेस असतील त्यामुळे ते आपल्याला जोखून घ्यायचं आहे पण हां त्यातलं काही जर आपल्याला वाटतं की नाही ही चांगली स्टाईल आहे तर ते घेण्याला काय हरकत नाही तर आता जसं आम्ही सांगितलं आहे की आता हे रिपीट होईल की मी जे सांगतो त्यावेळेस केसमध्ये मी आता अभ्यासावर मी बोलेल थोडंसं अभ्यासावर बरंच बोलून झालं आहे मी जास्त करून तुम्हाला बोलेल मोटिवेशनवर कारण की मी ओडीएमच्या मागून का बोलू शकत नाही कारण मी अधिकारीपेक्षा मला शिक्षक मी आहे शिक्षक म्हणण्यापेक्षा शिक्षक ही फार मोठी पदवी आहे मी शिकवतो मुलांना म्हणजे माझं एज्युकेशन झालं आहे चार्टर्ड अकाउंटंट आहे मी आणि कंपनी सेक्रेटरी पण कम्प्लीट केलेलं आहे तर इथे येण्यापूर्वी 3 वर्ष मी जॉब करत होतो म्हणजे 2010 माझं कम्प्लीट झालं तर मी माझं स्टार्ट करतो लाईफ कशी काय आहे ते 2010 मी सी ए झालो त्याच 2010 पण मी सी एस पण झालो जर द 2 प्रीमियर डिग्रीज इन कॉमर्स तर ह्या डिग्रीज कम्प्लीट केल्या त्यानंतर मी जॉब करत होतो पुण्यातच जॉब करत होतो 3 वर्ष मी जॉब केला जॉब करता करता थोडंसं डोक्यात होतं की आपल्याला अभ्यास करायचा आहे यू पी एस सी किंवा एम पी एस सीचा यू पी एस सीचाच अभ्यास करत होतो स्पेसिफिकली मी आणि त्यावर बेसिकली जेव्हा आता मागच्या वर्षीपासून एम पी एस सीचा आणि यू पी एस सीचा प्रीचा सिलेबस सारखा झाल्यापासून आम्ही एम पी एस सी द्यायला सुरुवात केली म्हणजे दिस वॉज माय सेकंड अटेम्प्ट फॉर एम पी एस सी मागच्या वेळेस मी मेन्समध्ये पोचलो होतो पण काही कारणास्तव म्हणजे माझ्या चुकांमुळे मी इंटरव्ह्यूला पात्र ठरू शकलो नाही यावेळेस मी इंटरव्ह्यूला पात्र ठरलो आणि मला पोस्ट पण आले म्हणजे महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट जी माझ्याच बॅकग्राऊंडशी रिलेटेड पोस्ट आहे आणि ज्याच्यात मी चांगलं करू शकतो म्हणजे असं जनरली म्हटलं होतं की ही पोस्ट आता सांगितलं की बाबा ही पोस्ट अशी आहे ती पोस्ट तशी आहे मग तुम्ही किती पद्धतीने करतात तुमची पोस्ट तुमच्या कामाने ओळखली गेली पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की जोपर्यंत इलेक्शन कमिशन आहे आपल्याला काय माहीत नव्हतं तोपर्यंत टी एन सेशन आले नव्हते तोपर्यंत पण आज असं झालं की इलेक्शन कमिशन जेव्हा आपल्याला सगळे जे सेक्रेटरी लोक वगैरे येतात ते म्हणतात की टी एन सेशन ते प्रत्येक एक उल्लेख येतो टी एन सेशन प्रत्येक उल्लेख येतो टी एन सेशन म्हणजे जे माहीत नव्हतं ते डिपार्टमेंट माहीत करून दिलं त्यामुळे ते आपल्यावर पण जबाबदारी ठरते त्यामुळे जसं सांगितलं की एक्झाम्स तुम्ही द्या भरपूर ज्या काही तुम्ही देतात पण त्यातही मी तुम्हाला थोडासा पुढे जाऊन सांगेल की थोडासा फोकस ॲटिट्यूड ठेवा कारण की यू पी एस सी आणि एम पी एस सी एक्झाम या कम्प्लिटली म्हणजे मेन्स एक्झाम तरी त्यांच्या वेगवेगळ्या आहेत दोघांच्या नीड्स वेगवेगळ्या आहेत त्यामुळे कुठेतरी फोकस ॲटिट्यूड नेहमी तुम्हाला असं माझं मत आहे प्रत्येकाचं मत आहे त्यामुळे मी माझं ते मत मांडेल पुढे तर माझ्या केसमध्ये मी सांगेल की
आता बऱ्याच लोकांना माहीत असेल पण तरी पण एकदा पुनरावृत्ती करतो की मी 12वी सायन्स नंतर केलं कॉमर्सला. आणि ह्या केसमध्ये येताना मी नेहमी बोलतो की मोटिवेशनवर बोलताना मी नेहमी निगेटिव्ह मोटिवेशनवर बोलतो, कारण तसे लोक आपल्याला जास्त मिळतात. आणि मला असं वाटतं की जिथे जिथे बोलायच्या वेळेस तेवढीच एक पोकळी राहते की जे निगेटिव्ह मोटिवेशनबद्दल बोललं जात नाही. सगळं आपल्याला काही स्वीट मिळत नाही. जे आपण आहार घेतो ना, किती रस असतात, म्हणजे तुम्ही मला बोला म्हणजे मला कळेल तुम्ही ऐकताय का नाही ऐकताय. कारण की आता आम्ही पण ती ट्रिक हे केली आहे, मला चष्मा आहे ना, तर आम्ही झोपतो यशदामध्ये लेक्चर असताना, म्हणजे असं सांगू नका कोणाला, पण आम्ही झोपतो की ते चष्मा घातला कळत नाही झोपलं काय केलंय. तसं आहात का तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात, तर किती रस असतात, षडरस असतात काहीतरी, बरोबर ना. त्यामुळे आपल्याला भेटताना पण माणसं अशीच भेटतात की ती आपल्याला काही लोक मोटिवेट करतात, जसं सर आहेत ते आपल्याला मोटिवेट करतात, चांगलं आहे. पण असे काही लोक भेटतात जे आपल्याला कुश्चितपणे सांगतात की तुम्ही हे करू शकत नाही. भेटतात का तुम्हाला का असं सगळे तुम्हाला स्वीट स्वीट चालू आहे, सगळं रोजी पिक्चर आहे का तुमच्या केसमध्ये, कसं आहे एक मला थोडासा रिस्पॉन्स पाहिजे ना तुमच्याकडून. आता मी असं म्हणू का जे रिस्पॉन्स देतील तेच अधिकारी होतील, असं तर नाही म्हणू शकत, माझ्या आता तेवढी ताकद नाही ना. पण चला असं म्हणू आपण, जे रिस्पॉन्स देतील तेच 100% अधिकारी व्हायचं, तुम्हाला रिस्पॉन्स द्यावा लागेल. यू मस्ट बी सेन्सिटिव्ह, सेन्सिटिव्ह व्हावं लागेल ना तुम्हाला. आम्हाला हेच शिकवलं जातं की तुम्ही किती आहात, तुम्ही आयएस आहात त्याला मतलब नाही आहे, पण तुम्ही लोकांचं ऐकून घेता का, लोकांची सेन्सिटिव्हिटी तुम्हाला जाणीव होते का, ते महत्त्वाचं. तुम्हाला आता रिस्पॉन्स द्यायला सांगतो तर तुम्ही बोलायला पाहिजे ना थोडंसं, बरोबर आहे की बाबा बोला आहे का, असे आहेत ना, म्हणजे मी कंटिन्यू करू, नाही तर पॉईंट जर इरिलेव्हंट असेल तर काय बोलण्यात पॉईंट नाही ना. पण आहेत ना आपल्याकडे असे लोक की जे आपल्याला निगेटिव्ह सांगतात, आहेत, बरोबर आहे, भरपूर लोक आहेत. मग हे चांगलं आहे का वाईट आहे, चांगलं, काही लोकांना वाईट वाटत असेल पण हे चांगलं आहे, हे खरोखर चांगलं आहे. बघा आपल्या मराठीमध्ये चांगल्या चांगल्या म्हणी आहे, नाकावर टिचून केलं, बरोबर आहे. जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही हे करू शकत नाही, जगातला सर्वात आनंद काय असतो, सगळ्यात मोठा आनंद जेव्हा लोक म्हणतात तुम्ही ते करू शकत नाही, ते तुम्ही करतात, तो सर्वात मोठा आनंद असतो. तो आनंद एकदा घेऊन बघा. म्हणजे मी ते नेहमी सांगत असतो की तुम्ही त्या माणसाबरोबर सेल्फी घ्या जो व्यक्ती तुम्हाला हे करतो. काही लोकांनी ऐकलं असेल, ज्यांनी ऐकलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा पुनरावृत्ती करतो की त्या व्यक्तीबरोबर तुम्ही सेल्फी घ्या जो तुमची लायकी काढतोय. आणि एक स्वतःवर सर्वात महत्त्वाचा विश्वास बाळगा की हे बघा, ही प्रोसेसमध्ये असं बरंच होतं, बऱ्याच वेळा अपडाऊन्स होतात. 2010 मी सीए झालो, त्यानंतर मी थोडे दिवस जॉब केला. जॉब केल्यानंतर मी थोडं इकडे सर्व्हिस सोडली, कारण की पूर्ण सर्व्हिस मला जमत नव्हती. तिथं मी पूर्ण डेडिकेशनने काम करू शकत नव्हतो. मी टीचिंग करायला लागलो, सीएचे क्लासेस मी घ्यायला लागलो. आणि सीएचे क्लासेस घेता घेता असं होतं की थोडं पेमेंट मला कमी मिळायचं. आणि त्याच वेळेस आमच्याकडे कसं की लग्नाचं पण बघायला सुरुवात व्हायची. आता जे फ्रँकली ते सांगतो, मग लग्नाचं जेव्हा बघायचं तेव्हाच मुलीचे वडील वगैरे ऑब्व्हियसली त्यांना सिक्युरिटी पाहिजे मुलीसाठी स्वतःच्या, तर ते म्हणायचे की तुम्ही काय करता. म्हटलं मी सीए, मी सी एस ए, आणि मी काय करतो, यू पी एस सीची परीक्षा देतोय, बरोबर आहे. मग तुम्हाला पगार किती म्हणे. म्हटलं पगार तर काय, आता थोडं जेवढं चालायचं 10,000 रुपये वगैरे, 10-15,000 रुपये मिळायचे. त्यातलं आपलं घर, म्हणजे आपलं डे टू डे चालायचं, पुस्तकांचा खर्च भागायचा, थोडं कुठे जर क्लास वगैरे लावायचा तिथला खर्च भागायचा. पण ते आम्हाला काय म्हणायचे की नाही, मग नाही चालणार आम्हाला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं, तुमचं घर आहे का पुण्यामध्ये, नाही आहे. मी कावर शेअर करतोय, दिस इज व्हेरी पर्सनल. जिथे प्रत्येक वेळेस माझा अपमान झाला आहे, जिथे मला मी प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे मी एखाद वेळेस डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकलो असतो ना. एवढं तुम्ही कॅलिबर घेऊन येतात, तुम्ही सीए करता, ते आता जे कॉमर्सचे लोक असेल ते ॲप्रिशिएट करतील 12वी सायन्स नंतर सीए करणे. आणि मी नेहमी सांगतो ऑल 3 times, म्हणजे सीएच्या ज्या 3 exams आहेत त्याच्यामध्ये 3 वेळेस मी रँक करतो, 3 वेळेस. इव्हन मला जेव्हा मी सीए करायला आलो त्यावेळेस मला असा सल्ला भेटला की तुम्ही घरी जाऊन मोबाईल रिपेरिंगचा कोर्स करावा, हे पण मी इथेच सांगितलेलं आहे. हे मी आत्तापर्यंत शेअर केलं नाही, कारण आत्तासाठी जोपर्यंत जे मी होत नव्हतो तोपर्यंत ते माझ्यासाठी गिल्ट होतं. आता माझ्यासाठी तो अभिमान आहे सांगण्यासाठी. आणि समजा जर मी सगळं व्यवस्थित करतोय, मला गायडन्स मिळतोय प्रॉपरली, तर आजच्या एजला सुद्धा जर मी होतोय, तर मी इव्हन जर आय एस बनतो तर एक जेव्हा मी रिटायरमेंटला येईल तोपर्यंत मी एक थोडा अभ्यास केला की मी एक टेलिकॉम सेक्रेटरीपर्यंत रिटायर होऊ शकतो. म्हणजे जे मला माझ्या जेव्हा मी 18-19 वर्षाचा होतो त्यावेळेस मला असा सल्ला मिळाला होता की तुम्ही गावी जाऊन बीकॉम करा, तुम्ही मोबाईल रिपेरिंगचा कोर्स करा. मोबाईल रिपेरिंग मी तेच म्हणतो, आम्हाला श्रमप्रतिष्ठा लहानपणापासून मी शिकतो. यू पी एस सीचा 4th पेपर आहे, इथिक्स, व्हॅल्यू, मोरॅलिटी सगळं खरं आहे. पण काही लोक त्या त्या कामासाठी बनलेले असतात ना, देवाने त्या त्या कामासाठी बनवलेले असतात. आता सचिन तेंडुलकरला जर तुम्ही इथं शिकवायला सांगितलं किंवा त्याला, तर तो फेल होईल ना. असं एक आईन्स्टाईनचं का कोणाचं तरी वाक्य, जर तुम्ही माशाला सांगितलं की तुम्ही झाडावर चढ आणि त्याच्यावर त्याची स्पर्धा घेतली तर नाही चालणार ना, तो फेल होईल. आणि त्याला वाटेल की आय एम अ इडियट, म्हणजे तो इडियट म्हणून जगेल पूर्ण आयुष्यभर की मी काहीच करू शकत नाही, आय एम अ फेल्युअर, डॅम फेल्युअर आय एम. त्यामुळे मोबाईल रिपेअरिंग करणं हे काही चुकीचं नाही आहे. मोबाईल रिपेअरिंग करून मी फार काही मोठं करू शकलो, पण ते स्किल माझ्याकडे नाही आहे. म्हणजे समजा मला जर विचारलं तर मला 2-व्हीलर चालवता येत नाही अजूनही, हसाल तुम्ही लोक मला. म्हणजे जो कोणी ड्रायव्हर आहे, माझं जर स्वप्न बघितलं तर मला ट्रक चालवायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. जो ट्रकचा ड्रायव्हर आहे तो माझ्यासाठी आयडियल आहे, कारण मला ते येत नाही. आय नो माय स्ट्रेंथ्स, आय नो माय विकनेसेस.
हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की कुठं करू शकतो, आपण अभ्यास करू शकतो चांगलं, हे सर्वात महत्त्वाचं. आज योगा डे, इंटरनॅशनल योगा डे, तर यशदामध्ये पण कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही स्वतःला ओळखा. हे सांगायला सोपं वाटतंय, स्वतःला ओळखा, मग स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखा. आपण 100 वेळा ऐकतो स्वॉट ॲनालिसिस, पण एकदा खरंच स्वतःला ओळखा, स्वतःच्या स्ट्रेंथ काय, स्वतःच्या विकनेस काय. मला माहित होतं माझं विकनेस काय की टेक्निकल गोष्टीमध्ये मी चालू शकत नाही, हां, पण मी काय करतो, अभ्यास करतो. ते मी फॉलो केलं. 5 वर्षानंतर मी सीए झालो. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की ज्यांनी लोकांनी मला सांगितलं होतं, एकदम आमच्या जवळचे नातेवाईक होते, त्यांच्या घरातल्या कोणाला तरी सीए करायचं होतं, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्यांच्याकडे जा, ह्याच्याकडे जा, कारण की हा तुला जास्त चांगलं सांगू शकेल कसं करायचं सीए. गोष्ट एवढीच आहे की तुम्ही लोकांचं बोलणं कसं घेतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. लोक तुमचं डिसाईड करणार का फ्युचर? आपलं फ्युचर कोण डिसाईड करणार? आपण डिसाईड करणार का लोक डिसाईड करणार? मला ॲन्सर पाहिजे तुमच्याकडून. आपण डिसाईड करणार, बरोबर आहे ना? लोकांना काय हक्क आहे? लोक बोलतात, आपल्याकडे डेमोक्रेसी, बोलायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला. बघा, थोडंसं माझं बोलणं, मला लोक म्हणतात यू आर रिबेल. येस, आय एम अ रिबेल. पण नुसतं रिबेल असून चालत नाही ना, ते लाईफमध्ये दिसलं पण पाहिजे. नुसतं माणूस बंडखोर असून चालत नाही, ते बंडखोरीने काहीतरी अचीव्ह केलं पाहिजे ना, समवॉट. आज जनरली आपण जेव्हा प्रशासकीय देतो, ते क्लास 1 क्लास 2 हे मी काही मानत नाही, आणि आता वक्त्यांनी पण सांगितलं की क्लास 1 क्लास 2, जसं सरांनी सांगितलं की तलाठी, सगळ्यात प्रत्येक माणूस हा इम्पॉर्टंट असतो. पण चला, जरी आपण प्रशासकीयच्या अँगलनी बघितलं तर आय एम अ क्लास 1 ऑफिसर. म्हणजे माझं रिबेलपणा, माझा बंडखोरपणा मला पे करतो आहे की काय, माझं फ्युचर साधं, एकदम माझं फ्युचर मी डिसाईड करेल. हां, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची की ते मला सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणा, तो आपल्याला पाहिजे आपल्याशी, की आपण कसा अभ्यास करतो आहे. अभ्यास प्रत्येकजण करतो, मला याच्यात काही डाऊट नाही की ते अभ्यास करणारे नाही आहेत असं म्हणून चालणार नाही. आणि मी एवढं पण बेसिक लेवलवर जाऊन सांगणार नाही की कसा अभ्यास करायचा, प्रत्येकाला तो अभ्यास माहिती आहे. पण तो प्रोसिजर, ही जी प्रोसिजर आहे, जे एक प्रोसेस म्हटलं ना, लोक काय म्हणतात ही प्रोसेस एन्जॉय करा. मग ही प्रोसेस कशी एन्जॉय करायची? मग तुम्हाला पॉझिटिव्हबद्दल सांगितलं लोकांनी, निगेटिव्ह कशी एन्जॉय करायची? निगेटिव्ह एन्जॉय करण्याचं माणसाला राग येतो का? असं कोणी आहे का राग येत नाही त्याला? असं आहे का कोणी राग नाही येत बाबा मला, काहीच किती बोला मला राग येत नाही? राग यायला पाहिजे. काही काही गोष्टी महत्त्वाच्या आहे, पण निगेटिव्ह मानतो त्याला, राग येतो. आपण काय म्हणतो? राग येतो त्या माणसाला, वाईट आहे, आपण असंच मानतो ना, डिरोगेटरी मानतो थोडंसं, राग यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, विसरणं. विसरतो का आपण? मी चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? विसरणं हा माणसाला मिळालेलं वरदान आहे. माणूस जर काही गोष्टी विसरू शकल्यानंतर जगूच शकत नाही असं मानसशास्त्र सांगतं. काही गोष्टी आपण म्हणतो ना, अरे वाईट स्वप्न म्हणून विसरून जा, विसरायला पण पाहिजे. त्यामुळे असं होत असेल, आपला अभ्यास करताना आपण विसरत नाही आहे किंवा विसरतोय, नॅचरल नॉर्मल आहोत आपण. नॉर्मल लोकच राहायचं आहे आपल्याला, ॲबनॉर्मल नाही व्हायचं आहे. त्यामुळे एक गोष्ट, ज्यांना राग येतो येतो, मला पण भरपूर येतो. आपल्याला कोणी गोष्ट सांगितली, आपल्याला राग येतो का? येतो. तो राग कसा व्यक्त करायचा? बघा, एक आम्हाला सर सांगायची गोष्ट आमची लहानपणी, म्हणे की तुला राग येतो. म्हटलं हो सर येतो. पण तुझ्या रागाचा फायदा काय? म्हटलं म्हणजे, ते म्हणायचे की दुर्वास ऋषी आपल्याला माहिती आहे का? मग आता सरांनी ते इंद्राचं वगैरे सांगितलं, त्यामुळे दुर्वास ऋषी मला पण थोडंसं आठवलं. तर दुर्वास ऋषींना घाबरायचे लोक का बरं? कारण की त्यांना जर राग आला तर ते शाप द्यायचे कोणाला, बरोबर द्यायचे का नाही, त्यामुळेच घाबरायचे लोक. मग मी असा विचार केला की मी म्हटलं की नाही, आता मी तुम्हाला शापच देतो, तुम्ही मला काय म्हणणं आहे जा. बरं, कावळ्याच्या शापाने गाई गुरे मरत नाही असं तुम्ही म्हणाल, बरोबर आहे का? कारण की माझ्या शापामध्ये, माझ्या शब्दांमध्ये ती ताकद नाही, ती तपश्चर्या नाही आहे जी दुर्वास ऋषींची आहे. ते का बरं शाप देऊ शकत होते? कारण त्यांची ती तपश्चर्या होती. त्यामुळे राग व्यक्त करा कुठे, जिथे आपल्या रागाचा काहीतरी फायदा होतो. आपण राग व्यक्त करून आपल्याला आणखी होतो, कारण की पुढचा काही रिप्लेस करत नाही. आलं का लक्षात? आज जर मी राग व्यक्त केला, आज झाल्यानंतर, सीए झाल्यानंतर किंवा ही पोस्ट मिळाल्यानंतर मी राग व्यक्त केला, तर लोक ते मनावर घेतील. पण जर मी नसेल तर लोक मनावर घेणार नाही. त्यामुळे रागाला आपली ताकद बनवा, हे सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं. राग ही तुमची ताकद बनू शकते. कुठं व्यक्त करायचा योग्य ठिकाणी, तो साचून ठेवा मनात. जसं तुम्हाला एक सांगितलं, एक सेल्फीचा पॉईंट सांगितला, तो तुम्ही, तुम्हाला पटला तर घ्या. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला डायव्हर्ट होतो आपण, आणि डायव्हर्ट होताना आपल्याला वाटतं हे करावं ते करावं. पण एक इम्पॉर्टंट लक्षात घ्या की असा जो माणूस आहे जो आपल्याशी असा वागतो, तो आपल्याकडे ते बघितल्यानंतर किंवा आपण जर आपल्याला निगेटिव्ह रिझल्ट आला तर कसा वागेल आपल्याशी? कसा असेल? कसा कुच्छितपणे असेल? मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, हा प्रयोग आम्ही राबवतो. म्हणजे जेव्हा सी ए स्टुडंट आहे त्यांच्यासाठी आम्ही राबवला आहे. त्यामुळे जवळपास 80% रिझल्ट, लोक 2 तास जास्त अभ्यास करतात, जास्त अभ्यास करत आहे. मी आहे याच्यावरून सांगतोय. मी तुम्हाला एक ऑफिसर म्हणून नाही सांगत आहे, हे बघा तुम्ही ते माइंड हे नका करू. हे ऑफिसर म्हणून नाही सांगत आहे मी तुम्हाला, एक मी शिकवतो तिथे त्याचा रिझल्ट आला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे मी पोडियम घेतलं नाही, आय एम नॉट अन ऑफिसर, म्हणजे त्या अँगलमधून मी सांगू शकत नाही.
मी तुम्हाला एक शिक्षक म्हणण्यापेक्षा शिक्षक ही फार मोठी पदवी आहे. मी तुम्हाला कसं की आम्ही इथं एक्सपेरिमेंट केलं की लोक काही लोक पासच होत नव्हते सीएमध्ये. सीएमध्ये पण भरपूर पाच पाच माझे मित्र अजून सीए करतात, अजूनही सीएच करतात. त्यांना आता मुलं झाली आहेत लहान, त्यांच्या त्यांचं म्हणणं की आम्ही पाया पक्का करतोय आत्तापासून मुलांवर पण संस्कार, तो फर्स्ट अटेम्प्ट सीए होईल म्हणून. बरोबर आहे, दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह. आत्तापासूनच म्हणजे मुलगा इथं बसतो, मुलाला जवळ घेऊन बसतो. आज मुलगा स्त्री पुरुष समानता आहे असायलाच पाहिजे. म्हणजे वडील असेल त्यांना पण मुलाला सांभाळावं लागतं. चांगला बदल आहे. मग ते घेता घेता इकडं पुस्तक पण वाचतोय, स्वतःशी बोलतो पण आहे, मुलाला पण ऐकू जात आहे की काय आहे इन्कम टॅक्स, काय आहे व्हॅट, काय आहे हे ऐकू जात आहे. म्हणजे लहानपणापासून त्याला तो पण सीए बनेल. चांगलं ना, चांगलं. आज अनेक लोक आहेत बघा, हे आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. अनेक आपल्या पृथ्वीमध्येच नागरगोजे सर आहेत, त्यांचा फोटो आहे. त्यांनी लग्न झाल्यानंतर केलं आहे, कारण की आता मी पण UPSC प्रोसेसमध्ये आहे, पण घरच्यांकडून प्रचंड प्रेशर आहे लग्न करण्यासाठी. तर मग आपण असेच एक्झाम्पल शोधतो की कोणी लग्न झाल्यावर होतं का. आपण आपल्याशी पोझिशन ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे. आपल्याला राग यायलाच पाहिजे, फक्त तो कुठे व्यक्त करायचा. मग तो राग आपण कसा व्यक्त करतोय, अभ्यास न करता. जसं सांगितलं सरांनी की बुद्धांनी सांगितलं की काय, एक तर वेवर चालणे किंवा थांबून घेणे किंवा अर्धच चालणे. तर आपण तो राग ही आपली ऊर्जा बनवतोय का, हे महत्त्वाचं आहे. कारण की हा सगळा जो माइंड गेम आहे ना, हा सायकोलॉजीचा माइंड गेम आहे. बघा, आपण जेव्हा क्रिकेट खेळतो, क्रिकेट बघतो, क्रिकेट आपल्याकडे फार फेमस आहे, क्रिकेटच्या एक्झाम्पलने जास्त माणसांना कळतं. त्यावेळेस आपण जेव्हा कम्पेअर करतो सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड, दोन्ही ग्रेट आहेत, दोन्ही ग्रेट आहे. पण जेव्हा आपण प्रेशर हँडल करण्याच्या बाबतीत बघतो, तर त्यावेळेस आपल्याला सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त राहुल द्रविड जास्त चांगला वाटतो. किंवा इव्हन कधी कधी सहवाग आपल्याला चांगला वाटतो का, कारण की तो जसा प्रत्येक बॉल येतो तसा प्रत्येक बॉल खेळत जातो. पण सचिनच्या आपण बऱ्याच नर्वस 90s बघितलेल्या आहेत, बघितलं आहे का नाही. त्यावेळेस त्याला तो प्रेशर हँडल नाही करता येतो. हा गेम सगळा प्रेशरचा आहे. म्हणजे एक मी वाक्य कुठेतरी ऐकलं की तुम्ही अभ्यास करताना आपण असा अभ्यास केला पाहिजे की हे आपला जीवन मरणाचा प्रश्न आहे, पण परीक्षा देताना मात्र जीवन मरणाचा प्रश्न बनवू नका. अनेक गोष्टी आहेत. अधिकारी आपण होणार, आपल्या प्रयत्नाने 100% यश येणार, पण जर परीक्षेच्या वेळेस आपण जीवन मरण प्रश्न बनवला तर जास्ती करून आपल्या निगेटिव्हच बाजूला येतं, आपलं मरणच होतं. कारण की त्यावेळेस आपला मेंटल ब्लॉक क्रिएट होतो आणि त्यावेळेस आपण फ्री फ्लो देऊ शकत नाही. त्यामुळे अभ्यास करताना असं कन्सिडर करा की नाही, हा क्षण मला वाया नाही घालवायचा, कारण हा माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि आपला अभ्यास पण कसा आहे की एक तर आयदर आर आहे किंवा पार आहे, एक तर लिस्टमध्ये आहोत किंवा नाही आहोत. असं थोडी आहे की बाबा मी 5 वेळा UPSC इंटरव्ह्यू दिला म्हणून मला कुठेतरी जॉब मिळतोय का, मिळत नाही जॉब असं कुठे. बरोबर आहे, म्हणजे आपण आपल्याकडे एकदम बिग नो आहे किंवा बिग यस आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला व्हेरी क्लिअर असायला पाहिजे आपल्या गोलमध्ये. जे मी म्हणजे मी तुम्हाला जेव्हा सांगतो ते मी स्वतःला पण सांगतोय, मी काय मला जे अचीव करायचं, मी अजून परीक्षा देतोय, जेव्हा मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस मी स्वतःला पण सांगतो. त्यामुळे एक गोष्ट म्हणजे आपल्याला राग यायला पाहिजे, कधी कधी आपल्याला विसरायला होतं आहे, होतं, नॉर्मल आहे, नॅचरल आहे. परीक्षेच्या वेळेस आपल्याला बरोबर आठवतं आपण जर व्यवस्थित अभ्यास केला असेल. त्यामुळे जो कोणी आपल्याला निगेटिव्ह मोटिवेशन देतोय व्यवस्थित राहते त्याचे. असे लोक पाहिजेत. डायबिटीज होऊ नये किंवा म्हणून आपण कारलं पण थोडंसं खातो हे लक्षात घ्या. आणि ते फार हेल्दी असतं, कारलं फार हेल्दी असतं असं आपण म्हणतो ना. बघा डॉक्टर लोक काही असतील इथले, ते मला ॲप्रिशिएट करतील माझं बोलणं. कारलं पण खायला सांगितलं जातं, मग ते डायबिटीज होणे झाल्यानंतर खायला सांगण्यापेक्षा पहिलेच खायला सुरुवात करा. अशा लोकांना ठेवा थोडंसं जवळ. बरोबर आहे, पॉझिटिव्ह लोक आहेत, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण निगेटिव्ह पण आपल्याला टोचणारे. आपण म्हणतो बघा मराठीत एकदम चांगल्या चांगल्या म्हणी, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्या शेजारचा जर आपल्याला जळत असेल ना, आपण फार अलर्ट राहतो. बघा फार अलर्ट राहतो, अरे मी हे केलं तर काय बोलेल तो, मी हे केलं तर काय बोलेल. आणि आपल्या शेजारी पाकिस्तान आहेत, आपण अलर्ट असतो नेहमी. आपल्या शेजारी चायना आहे, आपण अलर्ट असतो, सुस्त पडत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे हे निगेटिव्ह मोटिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आपलं ठरवणार आहे कोण काय करणार. आपण दुसऱ्यांना दुसऱ्याच्या हातामध्ये कंट्रोल देऊ नका. म्हणजे आपण कुठेतरी एक असं वाचतो की आपण जर आपली स्वतःची स्वप्न पूर्ण नाही केली तर आपण दुसऱ्यांचे स्वप्न करण्यासाठी काम करायला. ही एक गोष्ट, हे मला माझ्या इथून सांगायची. दुसरी गोष्ट अभ्यासाच्या केसमध्ये, अभ्यासाच्या केसमध्ये एक आता पण सगळ्यांनी सांगितलं, पण त्यात मी पुन्हा आणखी एक थोडीशी अशी भर घालेल की सगळ्यात महत्त्वाचं स्टार्टिंगला जे काही अभ्यास करायला घ्याल किंवा जे अभ्यास करतात ते जे लोक अभ्यास करतात ते मला ॲप्रिशिएट करतील की सिलॅबस पुन्हा पॉईंट पुनरावृत्ती होते, पण करू द्या त्याची पुनरावृत्ती. सिलॅबस वाचायला पाहिजे, वाचायला नाही पाठ करायला पाहिजे. पाठ म्हणजे लर्नच असला पाहिजे, कारण की सगळ्यात ऑथेंटिकेट आहे आयोग जे काही आहे. आयोगाचं सर्वात ऑथेंटिक काय आहे, सिलॅबस. तर सिलॅबस आपला पाठ असायला पाहिजे. याचा फायदा काय होईल, न्यूजपेपर. आता माझ्या मताप्रमाणे न्यूजपेपर वाचायला पाहिजे. UPSC करताय आणि MPSC करताय तर एक मराठी चांगला न्यूजपेपर आणि एक इंग्लिश चांगला पेपर, एकच म्हणतो मी, पण तो चांगला वाचायला पाहिजे. चांगला म्हणजे कसा, सिलॅबस तुमचा पहिल्याच दिवशी पाठ होणार नाही,
पण सिलेबस बरोबर ठेवायचा. एक आपला जो आरसा आहे की आपल्याला काय करायचं आहे, कारण की इररिलेवंट वाचण्यासाठी आपल्याकडे टाईम नाही आहे, नाही तर मग तो समुद्र आहे. मग बिलो द स्काय सगळं काय येईल ना एम पी एस सी यू पी एस सी मध्ये. मग सिलेबस आपला पाठच असला पाहिजे. म्हणजे जेव्हा समजा मी यू पी एस सी करतो, मी पहिले काय केलं, पहिले मी आम्ही असंच पेपर वाचत होतो. म्हणजे इवन आता बघा, मी माझेच एक्झाम्पल सांगतो, कोणाला योगायोग वाटला तर तो म्हणजे कोइन्सिडन्स वाटलं तर म्हणजे साधर्म्य वाटलं तर तो योगायोग. समजा फ्रायडेचे रिव्ह्यू पण वाचलेले आहेत. न्यूजपेपर वाचताना फ्रायडेचे रिव्ह्यू वाचतो का आपण? वाचतो कधी कधी. आपल्याला काय फील येतो, फक्त आपण की पेपर वाचतोय मी, त्यामुळे पेपर वाचण्यात वेळ जातो. सुरुवातीला पेपर वाचायला वेळ लागतो, 2-3 तास लागतो. मी जर द हिंदू वाचत असाल, इवन लोकसत्ता जरी वाचाल तरी वेळ लागतो, कारण की बातम्यांचं कंटेंट चांगलं असतं, काही काही शब्द जड असतात, काही काही कन्सेप्ट असतात, ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं, पेपर वाचताना सिलेबस जवळ ठेवायचा. एका दिवसात ही ॲक्टिव्हिटी पूर्ण होणार नाही, कोणालाच जमू शकत नाही. इट इज नॉट अ मॅजिक विंड की तुम्ही केलं आणि लगेच तुम्हाला आलं ना आता तुम्ही हा रे हे न्यूज दिसते, ही सिलेबसची लिंक आहे किंवा नाही. उगाच आपण काहीतरी वाचत बसतो. आता समजा फॉर एक्झाम्पल राहुल गांधी कुठे गेलेले आहेत, त्यांचा पत्ता लागत नाही आहे. आता ह्याच्याशी आपल्याला सिलेबसचा काही लिंक आहे का? पण मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो, ह्या बातमीत आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो. नाही का? मला तो होता बाबा. कुठे गेले बाबा ते, काय त्यांचं चालू आहे, ते लग्न कधी करणार, भले माझं लग्न नको होऊ द्या. असतो, आपण वाचतो. बघा, हे सायकॉलॉजी आहे, ह्युमन सायकॉलॉजी आहे. हे म्हणजे आम्ही जेव्हा आता सगळ्यांशी तर बोलतो ना, यशदामध्ये बोलतो, बघा सगळे जे अधिकारी त्यांच्याकडून आम्हाला काही काही गोष्टी करतात. ते नंबर 1 आहेत, सर आहेत, तिथे मॅडम आहेत, यांना सगळ्यांशी बोलतो तर मला लक्षात येतं की सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे, पण थोडा स्मार्ट वर्क केलेला आहे, स्मार्ट वर्क, आणि तोच आपल्याला पे करतो. त्यामुळे सिलेबसशी लिंक करणं हे सर्वात मोठी की आहे. तुम्ही ते अप्लाय करून बघा, निश्चित फायदा होईल तुम्हाला. सिलेबसशी लिंक करायचं, लिहायची सवय लावायची की अरे हा सिलेबसशी कशाची आहे, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याच्याशी लिंक्ड आहे का? तिथे लिहायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास. म्हणजे जनधन योजनेबद्दल काही माहिती येते, तर जनधन योजनेबद्दल काही माहिती येत असेल तर आपण डायरेक्टली लिहायचं आहे की ती हे कशाशी निगडीत आहे. सांगू शकेल का जनधन योजना कशाशी निगडीत आहे सिलेबसशी? तुम्ही जर सिलेबस कोणी वाचला असेल तर इन्क्लुजन, व्हेरी गुड, इन्क्लुजनशी रिलेटेड. म्हणजे तुमचं काय, सर्व समावेशन, बजवर्ड आहे आज, बजवर्ड आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यामुळे जनधन योजना आपल्याला माहीत असायला पाहिजे. जनधन योजनेबद्दल न्यूज आली तर आपण तिथे फक्त ते लिहून ठेवायचं की ह्याच्याशी लिंक आहे म्हणून मला वाचायची, ही आहे का नाही आपल्याला क्लिअर कट करायला पाहिजे. एका दिवसात होणार नाही आहे, निश्चित आहे एका दिवसात हे होणार नाही, पण त्याला वेळ लागेल. पण ऑब्व्हियसली हा जो थोडासा आपण टाइम स्पेंड केला ना की ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, तो आपल्याला काय करेल, ठीक आहे थोडा लाईट येतो माझ्या, तर तो आपल्याला पे करेल जास्त. ठीक आहे का? ठीक आहे ना? नाही, चांगलं सांगतंय ते, लाईमलाईटमध्ये राहा, पॉझिटिव्ह आहे ना, लाईमलाईटमध्ये राहा. सो ऑब्व्हियसली दिस लाईमलाईट, ही लाईट तुमच्यावर पण येणार आहे 100% येणार आहे. त्यामुळे सिलेबस एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट म्हणजे मागच्या क्वेश्चन पेपर आपण बघत नाही. मी तुम्हाला एक माझं एक्झाम्पल सांगतो, मागची प्री म्हणजे ज्यावेळेस मी मेन्स देऊ शकलो पण इंटरव्ह्यूला जाऊ शकलो नाही, ती प्री मी मागचे 10-15 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स, एम पी एस सीचा स्पेसिफिक मी अभ्यास करत नव्हतो, मी यू पी एस सीचा अभ्यास करतो, तर ते 10 मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह केले आणि माझा जो यू पी एस सीचा अभ्यास होता त्या बेसिसवर मी क्लिअर केली. आणि जेव्हा एम पी एस सीची प्री देऊन आलो त्यावेळेस मला माहीत होतं की मी क्लिअर होणार, एक गट फिलिंग असते आपल्याला की आपल्याला अन्सर की पण येते, त्यावरून मला कळलं की मी होऊ शकणार आहे. पण ठीक आहे, नंतर मेन्सचा अभ्यास व्यवस्थित झाला नाही. पण म्हणजे याच्यावर मला काय सांगायचं, मागचे क्वेश्चन पेपर पण आपण इग्नोर करता कामा नये. मागच्या अजून टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह करायचे आहे, पण जे ऑथेंटिक आहे ते सगळ्यात जास्त ते म्हणजे एक तर सिलेबस आणि दुसरं म्हणजे तुमच्या मागच्या क्वेश्चन्स पेपर, ते बघायचं आहे. दुसरं, एकदा जर सिलेबस तुमचा नीट लक्षात असलं तर आपण काय करतो, कम्प्लिटली जगतो ती एक्झाम. जगतो म्हणजे कसं, की माझ्या डोक्यात जर सिलेबस असेल तर इव्हन आपण गाडीने, समजा मी सांगतो की मी पी एम टीने प्रवास करतो, रिक्षाने प्रवास करतो, आपल्या डोक्यात ते राहतं की अरे हा सिलेबसशी लिंक्ड आहे. म्हणजे आपल्याला जाताना समजा कधी कधी असं असतं की गाडीवर जाताना सुद्धा काही काही योजना लागलेल्या असतात, कुठली एखादी योजनेत लागल्या, सुकन्या समृद्धी, त्याचं ॲडव्हर्टाईज केलेलं असतं. आपल्याला इमिडिएट लक्षात येतं अरे दिस इज रिलेटेड विथ इन्क्लुजन, महिला वर्ग हा वंचित घटक, मार्जिनलाइज सेक्शन याच्यामधला आहे, तर आपण तो बघतो. अरे मग त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणजे काय, आर्थिक समावेशनाशी निगडीत आहे, आपल्या लक्षात येतं. म्हणजे जेव्हा आपला सिलेबस आपल्या डोक्यात असतो ज्याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा ते जर आपल्या डोक्यात असेल तर इमिडिएटली आपण काय करू शकतो, ते त्याच्याशी लिंक करू शकतो, ही एक गोष्ट. त्यामुळे सिलेबस तुम्ही जर नीट केला तर तुम्हाला फायदा होईल. जे लोक यू पी एस सी करतात आणि ज्यांनी मेन्सचा सिलेबस बघितला आहे, तर मी तुम्हाला असे अनेक एक्झाम्पल देऊ शकतो की ज्यांनी मागच्या जी एस 4 पेपर म्हणजे इथिक्स, हा फक्त त्यांना सिलेबस पाठ होता आणि त्यांची थोडीशी इंग्लिशवर कमांड होती लिहिण्याची, त्यांनी त्या सिलेबसच्या ओरिएंटेड एक 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 एक्सप्लेन करायला गेले, इंटिग्रिटी काय, एम्पॅथी काय, हे काय, म्हणजे फक्त त्यांना सिलेबस माहीत होता. इवन सिलेबस माहीत असण्याचा फायदा तुम्हाला एस ए लिहिताना पण होतो.
की जो तुमच्या सिलेबसमध्ये दिलं आहे तेच निबंधात लिहायचं, ॲप्रिशिएट केलं जातं, हे तुमचं ॲप्रिशिएट केलं जातं, हा फ्रेमवर्क क्रिएट होतो. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सिलेबस आपला लक्षातच असला पाहिजे. जर तो आपल्या लक्षात नसेल तर तो काय होईल, अक्षम्य, दुर्लक्ष होईल. देन क्वेश्चन पेपर्स. अभ्यास करताना एक तत्व आहे की आपल्याकडे भरपूर बुक्स असतात आणि एक नेहमी क्वेश्चन्स येतो, किंवा आता जेव्हा आम्ही क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ त्याच्या पुस्तकांची लिस्ट जाईल. ऑब्व्हियसली ते आम्ही सांगणार काय वाचलं काय नाही, पण एक फंडा आम्ही, मला असं वाटतं की तो व्हायला पाहिजे की कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा वाचणं, रिवाईज करणं. कारण की आपण एक रिडिंग करतो ना त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजतात, दुसरं रिडिंग करतो म्हणजे आपण एक प्रकारे काय करतो, स्वॉलोईंग करतो, रवंथ करतो, आणि त्यावेळेस आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होत जाते. तुम्ही जर स्पेसिफिकली इकॉनॉमिक्सचं बघाल तर इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे, कन्सेप्टवर क्वेश्चन येतात. तुम्ही यू पी एस सी प्री बघा, एम पी एस सी प्री बघा, क्वेश्चन तुमच्या कन्सेप्टवर येतात. काही फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत, त्या फॅक्ट्स तुम्हाला कुठून मिळतील, मग काही जे प्रकाशन आहे ते आपल्याला वाचायलाच पाहिजे, ते म्हणजे इकॉनॉमिक सर्वे. तो आपण काही काही लोकांचं मी असं बघितलं की आपण असं म्हणतो की एम पी एस सीचे लोक इकॉनॉमिक सर्वे नादालाच लागत नाही, असं आहे का? नाही, वाचायला पाहिजे. इंडिया इयरबुक नादालाच लागत नाही, वाचायला पाहिजे. कारण की आपण फक्त प्रीचा अभ्यास नाही करतो, आता तर लोक मेन्सची तयारी करत असाल तुमच्यापैकी काही लोक, मेन्समध्ये सुद्धा क्वेश्चन्स येणार कशावर नाही, इंडिया इयरबुक आहे. आणि हे म्हणजे काय आहे की ज्याच्यावरून जास्तीत जास्त येऊ शकतात, कारण की गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स आहे, स्टेट बोर्डची पुस्तकं ही वाचलीच पाहिजे. एकदा वाचा, आपल्याला काय होईल, थोडंसं नॉस्टॅल्जिया होईल, म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये गेलो असं वाटेल की अरे हे पुस्तक आपण पूर्ण जेव्हा लहान होतो, आठवीत होतो, म्हणजे मला असं वाटतं की आठवीत होतो, नववीत होतो, त्यावेळेस हे पुस्तक मी एक वर्ष वापरत होतो आणि आज मी एका दिवसात संपवतो. संपवतो की नाही आपण स्टेट बोर्डाची पुस्तकं, मजा येते ना आपल्याला. ह्याच्यातून आपल्याला कॉन्फिडन्स मिळेल का? मिळेल. अरे म्हणजे पूर्वी माझी जी बुद्धी होती ती वाढली आहे, कोणी किती आपल्याला निर्बुद्ध म्हणत असेल तरी. बरोबर ना? हे तर उदाहरण आहे ना. अरे मी नववीत मला माझे सर म्हणत होते की तू निर्बुद्ध आहे, तुझं अक्षर खराब आहे, हे ते, पण आज सरांना भेटलो, सर मी एका दिवसात ते पुस्तक वाचून काढलं. बोला, म्हणजे कुठेतरी माझी बुद्धी वाढली आहे का? 100% वाढली. हा कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स तुम्हाला कुठून पण मिळू शकतो. बघा, कॉन्फिडन्स असं मला वाटतं की टू सक्सेस आहे सगळ्यांच्या केसमध्ये. तुम्ही ती प्रेशर कसं हँडल करता, तो प्रेशर हँडल करणे सगळ्यात की टू सक्सेस मला ह्याच्यातून मिळतो ना. हे काही काही लोकांना बघा, म्हणजे थोडंसं अवांतर ह्याच्यामध्ये जाईल, काही काही लोकांना एक पर्टिक्युलर प्रकारचे कपडे घातले कॉन्फिडन्स मिळतो. तुम्हाला ज्याच्यातून कॉन्फिडन्स मिळत असेल तो मिळवा. मी हेच सांगतो, कुणाला सकाळी सकाळी समजा सलमान खानचा फोटो बघून मिळत असेल, कोणाला एखादा हिरोईनचा बघून मिळत असेल. बघा, मला ज्याच्यातून कॉन्फिडन्स मिळतो तो इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सांगताना आपण नेहमी आपल्यावर बॉलिवूडचा प्रभाव आहे, तर ते एक इम्रान हाशमीचा डायलॉग आहे, क्या आहे की मैं मंजिल के बारे में सोचता हूँ, अगर मैं रास्तों के बारे में सोचूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. मला मंजिल माझी इम्पॉर्टंट आहे, मला कशातून पण कॉन्फिडन्स मिळू द्या. मला ते एक्सप्लेन करायचं आहे का? मी एकदा पोस्ट मिळाली, ह्या टाळ्या कशासाठी, थांबवण्यासाठी एक नाही नाही, ह्या टाळ्या आम्ही वाजवतो. हे बघा, मी माझ्या अनुभवावरून सांगतो, कसं आहे आज सकाळी आम्ही वाजवल्या टाळ्या, पण त्या थांबवण्यासाठी होत्या. तर त्या थांबवण्यासाठी असतील तर तुम्ही मला सांगा. ऑब्व्हियसली एक मी काय महत्त्वाचं करतो, आम्ही जरी पोस्ट होल्डर असलो तरी तुमचा टाईम अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा, सगळ्यांचा टाईम महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो उगाच जर फायदा होत नसेल तर तो घेण्यात काय पॉईंट नाही. पण आता मला असं वाटतं की अभ्यासावर पुस्तकांचं ते तुमच्या क्वेश्चन अँसर सेशनमध्ये येणार आहे, तुम्ही थोडंसं मोटिवेशनवर बोलवा असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा पुस्तक वाचतो त्यावेळेस मला माझं लाईफ त्याच्या ते पुस्तकांमधून, समजा सिक्रेट असेल किंवा काय असेल, ते पुस्तक मला असं वाटायला लागतं. जसं प्रशांत सरांनी सांगितलं की तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा की बाबा मी झालो आहे, समजा मी झालो आहे, मी असं म्हणतो की मला सर सांगतात की आय ए एस हो तू, मी झालो तर पाटील सर काय म्हणतील, म्हणतील कमल वा, इथले लोक काय म्हणतील, मी व्हिज्युअलाइज करतो ना. त्याला म्हणतात ड्रीमिंग, डे ड्रीमिंग. ते आता आम्ही सध्या यशदामध्ये करतोय, पण त्या स्वप्न नाही पडतं, आम्हाला पक्की झोप लागते तिथं कधी कधी. पण ते डे ड्रीमिंग फार महत्त्वाचं, की मी म्हटलं ते बाकीचे माझ्या शेजारचा जो मला रोज शिव्या घालतो, माझ्याशी बोलत नाही, तो काय म्हणेल, माझी मैत्रीण काय म्हणेल, माझा मित्र काय म्हणेल. ऑब्व्हियसली ती फिलिंग तुम्हाला येणार, तुम्हाला सरसरून काटा येणार. मी तुम्हाला सांगतो, हे फील करून बघा. हे सांगण्यापेक्षा फील करणं महत्त्वाचं, मी झालो 6 महिन्यानंतर, 8 महिन्यानंतर, पुढच्या वेळेस रिझल्ट लागला तर मी कसं बोलणार. हे बोलणं लोक डिसाईड के, हे मी बोलतो इथे, मी डिसाईड करून बोललेलं आहे. मी कुठलं काही हे असं आहे का, माझ्या समोर काही दिसतंय का, एवढी पण टेक्नॉलॉजी नाही माझ्याकडे की ते गुगल ग्लास वगैरे की इथून दिसतंय मग मी बोलतो, असं नाही. हे फील केलेलं आहे कुठेतरी मी, की बाबा बाकीचे लोक जे मला नेहमी खाली लेखतात ते मला काय बोलतील, त्यांचा काय व्ह्यू असेल माझ्याबद्दल, मग मी त्यांच्याबद्दल काय बोलेन. दॅट इज इम्पॉर्टंट. ते तुम्ही फील करा, तुम्हाला 100% फील होणार. आणि मग काय होतं, याच्यातून अभ्यास आपल्याला जड वाटत नाही. इथे जेव्हा यशवंत किंवा जे पोस्ट होल्डर येतात, त्यांचं काम हे असतं की तुम्हाला तो फील देणे की आम्ही इथे आहोत. मग एवढाच अभ्यास करून, थोडी मेहनत करून आपल्याला, हे बघा, आपल्याला जर कळलं की बाबा ही ही मेहनत केली तर आपल्याला हे मिळणार,
म्हणजे समजा इथून मला सांगितलं की तू 100 चक्रा मार, तुझं कतरीना केप बरोबर लग्न होणार, 100 मी हजर मारेल ना, म्हणजे मी ऑक्सिजनचा मास्क घेऊन मारेल, पण येस मला माहित आहे रिझल्ट माहीत असणं गरजेचं आहे. आपण कधी कधी कसं असतं ते गीतेचं फक्त तत्वज्ञान ऐकतो तर मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण आपल्याला फळ पण माहीत असलं पाहिजे. हे तुम्हाला इथून मिळतं की ॲटिट्यूड बदलतो लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा, हा फील आपण घेतलंच पाहिजे. जे करणारे एवढं आपण बघा अभ्यास करतो याच्यामध्ये आपण बरेच सॅक्रिफाईस करत असतो. मी असं कोणालाच म्हणणार नाही की बरेच लोक, भरपूर लोकांनी सॅक्रिफाईस करतात इथं. यांचं झालंय ते करतात, त्यांचे फक्त समोर येतात आणि ते बोलून दाखवतात. यांचं नाही झालं त्यांनी जास्त केलेले असतात आणि त्यांची तर जास्त परीक्षा आहे. पण एकदा आपण डिसाईड केलं ना आपल्याला व्हायचं आहे, आपल्याला विश्वास आहे ना आपलं जे लक्ष आहे ते खरं खुरं आहे, मग त्याला काय घाबरायची गरज नाही. बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तो फील आला पाहिजे. तो फील आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो की लाईफ बदलते तुमची कंप्लीट. म्हणजे मागच्या वर्षी आता सगळ्या ठिकाणी सांगताना मी एक वाक्य सांगतो की लाईफ बदलते, लोकांचा ॲटिट्यूड बदलतो. म्हणजे आत्ता मला जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा जास्त पगार जेव्हा मी CA सोडलं त्यावेळेस होता, मला डबल पगार होता. आता मला निम्मा पगार आहे. पण आता सांगायला तुम्हाला काय वाटेल की त्यावेळेस आम्ही आमचं माझ्या घरचे लग्नाचं बघत होते, पण आता जास्त डबल प्रपोजल येतं ते. म्हणजे लोकांना काय आहे की लोकांना ते नाही बघत तुम्हाला बघत, ते काय म्हणतात अरे गव्हर्नमेंटमध्ये क्लास A आहे, अरे वा, आणि माझ्या पोस्टला नाव पण चांगलं आहे असिस्टंट डायरेक्टर. म्हणजे माझ्या पोस्टचं नाव काय, असिस्टंट डायरेक्टर, उप सहाय्यक संचालक असं काहीतरी, संचालक डायरेक्टर वगैरे असं म्हटलं की शब्द आपल्याकडं भारी शब्द आहे, म्हणजे चांगला शब्द दिला आणि पोस्टही चांगली आहे. मग लोकांना असं वाटतं बाबा असं काय, म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे की तो आपल्याला ग्लॅमर मिळतो ना, मग त्याच्यासाठी आपण करायचं आहे का, करायचं आहे. हे बघा, चांगलं काहीतरी मिळणार आहे त्याच्यासाठी करायचं जायला पाहिजे का नाही, थोडी तर मेहनत करावी लागेल ना. जसं सांगितलं की आत्ता 85 लोक 86 लोक जे काही आहे यशदामध्ये किंवा जे क्लास A झालेले असं आम्हाला रोज सांगितलं होतं की यू आर द क्रीम ऑफ महाराष्ट्र. काही काही क्रीम होतं ते येऊ नाही शकलं वरती, का नाही आलं ते, कारण की कुठेतरी सायकोलॉजीमध्ये कमी पडलं माणूस. आपण आपला हाच प्रॉब्लेम होतो. इंग्लिश बोलताना सुद्धा एक प्रॉब्लेम असं मी बघितलं आता लोकांमध्ये, लोक एकदम चांगले लिहिताना एकदम चांगलं इंग्लिश लिहितात, पण बोलताना मेंटल ब्लॉक येतो क्रिएट, बोलाना बिंदास चुकीचं. आपलं जर मराठी ऐकलं, आपलं आपण मराठी चांगलं बोलतो असा आपल्याला विश्वास आहे का नाही. अरे हा तर विश्वास असेल ना आपल्याला, आपण मराठी चांगलं बोलतो. पण आपण जर मराठी आपलं जर एखाद्या व्याकरणशास्त्राने ऐकलं तर त्याला फिट येण्याची शक्यता आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळे इम्पॉर्टंट काय आहे, आपण बोलून जातो कारण की आपली ती मातृभाषा आहे. इंग्लिशच्या केसमध्ये आपण का बरं दुजा भावतो ना, आपण तर आपल्याला माहिती आहे आपली मराठी जास्त अवघड आहे त्याच्यापेक्षा इंग्लिशपेक्षाही शिकायला. त्यामुळे सगळा खेळ इथे. व्हॉट्सअप तुम्ही सरांनी सांगितलं बंद करा, व्हॉट्सअपवर काही काही मेसेज येतात चांगले चांगले नाही त्यात. एक व्हॉट्सअपवर एक चांगला मेसेज आला की एक खुर्ची आहे फक्त, त्याला घोडा बांधलेला आहे, दोरी बांधलेली, त्याने घोड्याने ठरवलं ना की त्या खुर्ची सकट तो 1000 किलोमीटर पळू शकतो. आता मी थोडासा एक्झॅग्रेटेड करतो, अतिशयोक्ती अलंकार वापरतो, 1000 किलोमीटर त्याला धूळ धाण पळू शकतो त्या खुर्चीला. पण त्याच्या मेंटल ब्लॉकमध्ये काय की माझा दोरा तिथं बांधलेला. हा मेंटल ब्लॉक आपल्याला काढायचा आहे. आणि हा मेंटल ब्लॉक जर एकदा निघाला ना, मग तुम्ही अभ्यास करतात, सगळेच अभ्यास करत असतात, मग काहीच लोक काय यशस्वी होतात आणि काही लोकांना काय मिळत नाही ते यश, सगळं आपल्या इथे डोक्यात आहे, सगळं आपल्या इथे डोक्यात आहे. लोक सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. लोक म्हणतात अरे नाही तू नाही करू शकत. अरे तू कोण मला सांगणार मी नाही करू शकत, मी डिसाईड करेल माझं करणार का नाही. आपण एवढा तर कंट्रोल आपला देऊ नाही शकत ना दुसऱ्यांना, एवढा तर कंट्रोल नाही देऊ शकत. आपण आपलं डिसाईड करू ना. हां, मग त्याच्यात फेल्युअर येऊ शकतं, म्हणजे असं नाही की फेल्युअर येत नाही, कधी कधी चांगला अभ्यास करून येतं. काही लोकांना जसं आपण म्हणतो ना की सोनं तपासून घेतलं जातं ना, लोखंड तपासून घेतलं जातं का, पारख कोणाची करून घेतले होते, सोन्याची करून घेतलं की लोखंडाची, नाही लोखंड आहे बाबा चला तपासून घ्या शुद्ध आहे का नाही. सोनं तपासून घेतलं जातं, प्लॅटिनम तपासून घेतलं जातं, चांगले लोक आहेत त्यांनाच तपासून घेतलं जातं, बाकीच्या लोकांना नाही घेतलं ना तपासून. आपण एकदा तपासून घेऊ द्या, आपल्याला आयोग बसलाय तिथे. आणि तुम्हाला एक मी ॲटिट्यूड पण सांगितला की तुम्ही आयोगाला काय माना, सांगितलं तू मागच्या सुद्धा ऐकलं असेल त्यांना पुन्हा सांगतो, तुम्ही आयोगाला आयोगावर प्रेम करा ना, आयोगावर प्रेम करा. खरंच मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला पे करेल. बघा या जगात काही गोष्टी अतिशय प्युअर आहे, अतिशय प्युअर, ज्याच्या मागं लागणं हे खर्च आहे. काही लोक आपल्याला वेडं म्हणत असतील, माझ्या घरचे मला म्हणत होते आत्तापर्यंत की बाबा तू CA करून हे कशाला नादाला लागतोय, कशाला UPSC, अजूनही म्हणतात की तू कशाला UPSC करतो. पण मला माहिती आहे काही गोष्टी ह्या जगातल्या प्युअर आहेत, त्याच्या मागं लागलं पाहिजे प्युअर. की एक आपलं थोडं पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणून आरक्षण वगैरे बाजूला ठेवा, पण बाकी UPSC असेल MPSC असेल, तुमची जात बघत नाही, तुमचा धर्म बघत नाही, तुम्ही कुठल्या गावातले आहात, शहरात राहतात, बंगल्यात राहतात, माझ्यासारख्या शेणामातीच्या घरात राहतात, बघत नाही. ते
ते काय बघते? तुमची मेहनत बघते का नाही? सारखी प्युअर थिंग कुठे नाही. म्हणजे मागच्या वर्षी आम्हीपर्यंत काहीच नव्हतो, कोणीच आमच्याशी बोलत नव्हतं, काय करत नव्हतं. आज लोक अचानक आम्हाला काहीतरी सांगायला लागले. ठीक आहे, आमच्यावर जबाबदारी वाढली याची जाणीव आहे आम्हाला, पण लोकांची नजर बदलली आहेत आमच्याकडे बघण्याचा. हे पण काही चुकीचं नाही किंवा हे पण काही कमी नाही आहे, येतंय लक्षात? त्यामुळे MPSC UPSC अशा गोष्टी दिल्या आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानी, किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलं आहे कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये त्या अशा गोष्टी दिल्या आहेत की आपण एकदम सर्वसामान्य जे असतो त्या सर्वसामान्यांची खरी खुरी ताकद त्याच्यातून आपल्याला दिसते. हे काही बघत नाही ना की माझे वडील किती चौथी काहीतरी शिकलेले आहेत. ते बघतात का की तुमचे वडील किती शिकले त्याच्यावरून तुम्हाला नोकरी देऊ? हूज हु आहात का तुम्ही? कोणाचे कोण आहात का तुम्ही? असं जर असेल तर आमच्या 85-86 लोकांनी जे आम्हाला ज्यांना ओळखतो तर त्यांच्याबद्दल कोणीच काही बनू शकत नाही, कोणीच कोणाचा हूज हू नाही आहे. हे काय बघतं? डेडिकेशन बघतं. तुम्ही डेडिकेशन आहे म्हणजे असं नाही बघत की तू BA ना मग तुला मागची पोस्ट देतो, हा CA म्हणून याला पुढची पोस्ट देतो, असं नाही आहे. हे काय बघतं? फक्त आपली मेहनत. त्यामुळे ह्या प्युअर गोष्टीच्या मागं लागणं, म्हणजे सांगितलं सरांनी, पहिलेच तुमचं अभिनंदन केलं की तुम्ही ही परीक्षा देतात, ते म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला काही लोकांना वाटेल की बाबा उगाचच हे आपण काय करतो आहे की तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो. हो, खरंच करतो आहे मोटिवेट करण्याचा प्रयत्न, आणि तुम्हाला करतो आहे तो स्वतःला पण करतो, कारण मी पण UPSC देतो आहे. मला पण हे कुठंतरी भांडावं लागतं ना घरी की बाबा मी का बरं देतो आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की आपल्या लक्ष्याशी आपण एकरूप राहिलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं ते आपण जगलं पाहिजे ना. म्हणून तर म्हटलं तुम्हाला, प्रेम जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस आपण जगतो ते प्रेम. रात्री 2 का 3 का आपण विचार नाही करत ना, आपण बोलतो. हे बघा, ज्यांना मी तेच म्हणतो ना, तुम्हाला ज्या भाषेत कळेल, आपल्याला ज्या भाषेत कळेल ते घ्यायचा मी प्रयत्न करतो. मला काय असं नाही पाहिजे की फार असं काहीतरी पांडित्य सांगून तुम्हाला त्याच्यावर आपल्याला झोप येईल. आपल्याला कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं, माझी भावना पोचली तुम्हाला. म्हणजे मला जे सांगायचं आहे मी काय सांगताना सांगतो, मी असं विचार करून नाही सांगत की लोकांना काय वाटेल. मला असं वाटतं की हे सांगायला पाहिजे लोकांना की बाबा प्रेम करा तुम्ही, ॲटिट्यूड चेंज करा. जेव्हा आमच्या CA लोकांना, स्टुडंटला मी सांगताना सांगायचो की तुम्ही प्रेम करा इन्स्टिट्यूटवर. आमची इन्स्टिट्यूट आहे ICAI. लोक आमचे CA लोक फार शिवे घालतात त्याला, पण जेव्हा मी CA होतो, जेव्हा मी MPSC होतो, माझे सगळे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करते. आता लोक माझं घर कसं आहे ते बघायला येत नाही आहे. आज लोक काय म्हणतात, तुम्ही आहात आम्हाला तुमचं घर नाही बघायचं, आत्तापर्यंत बघत होते. हे महत्त्वाचं आहे, माझे सगळे प्रॉब्लेम माझी उंची सॉल्व्ह करते. ही उंची मला कोणी दिली आहे? आयोगाने दिली. तर मला त्याच्यावर प्रेम करणं नाही केलं तर मग ती बेईमानी आहे. ही बेईमानी करून चालणार नाही, हे आपल्याला ती इमानदारी दाखवायला पाहिजे ना. बघा, आता मी तुम्हाला सांगतो माझ्या अंगावर काटा आहे, कारण मी खरंच करतो प्रेम, त्यामुळे मला दुसरं काही दिसत नाही. मी एक तुमच्याशी माझं शेअर करतो, मी कोणाबरोबर शेअर नाही केलं, फक्त माझ्या घरच्यांना माहिती. एकदा मी गाडीवरून पडलो होतो मित्राच्या, मी मला गाडीच चालवते, मी मागच बसलेलो असतो नेहमी. पडलो तर मला काहीच झालं नाही ऍक्च्युली, पण मला असं वाटलं मला काहीतरी झालंय. आणि त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये पडलो. हे काही मी कोण अतिरंजित करून सांगत नाही आहे किंवा काही करून सांगत नाही, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी पडलो खाली आणि मी एक घाबरलो. ॲंग्झायटी असते ना आपल्याला, मला असं वाटलं की मी गेम माझा फिनिश झाला, पण ॲक्च्युली काहीच झालं नव्हतं मला. हे मला नंतर कळलं, फक्त हॉस्पिटलचं बिल आलं होतं मला, कारण ते ॲंग्झायटीमधून आउट करण्यासाठी मला त्यांनी काहीतरी इंजेक्शन किंवा काही ते माझं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी काहीतरी इंजेक्शन दिलं असेल, तर ते 4-5 हजार रुपये बिल आलं होतं. आणि हॉस्पिटलवाले तुम्हाला एक अंडर ऑब्झर्वेशन एक दिवस ठेवतातच, तसं ठेवलं त्यांनी. तर त्यावेळेस जे मी त्यावर होतो त्यावेळेस मला एकच आठवलं की आपल्याला आठवायला लागतं ना की अरे आपण काय केलं. तर मला माझ्या आई वडिलांचा चेहरा आठवला, बाकी तर कोणाचा चेहरा काही मला आठवायची गरज नव्हती. असं काही माझं झालंच नाही माझ्याबरोबर, म्हणजे दुर्दैव म्हणावं लागले. तर ते काही आठवलं नाही, पण मला एक राहून आठवलं, त्यावेळेस तर मी काहीच नव्हतो. मला एक राहून आठवलं, यार आपण IAS व्हायचं राहून गेलं. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, याच्यात काही खोटं नाही, म्हणजे तुम्हाला इन्स्पायर करणं आणि तुम्हाला टाळ्या वाजवायच्यासाठी नाही, पण मला एक राहून वाटून गेलं. आणि मग मी डिसाईड केलं, आता तिकडे काही हो, मी माझ्या घरच्यांना सांगितलं मला आत्ता मी लग्न करणार नाही. मला जे वॉटर मी फेल्युअर होईल, म्हणजे याच्यातून मी एकदम फेल होऊन बाहेर निघेल, एकदम फेल, पण आता मी हेच करणार. कारण की मला तेच वाटलं की बाबा हेच हे आपलं राहून गेलं, कारण शेवटच्या क्षणी आपल्याला वाटतं कसली तरी गिल्ट राहते आपल्याला, कसलं तरी दुःख राहतं आपल्याला, असं मला वाटलं. मला असं वाटतं आपल्याला जेव्हा हे सगळं वाटायला सुरुवात होईल तर ॲटोमॅटिकली मला नाही वाटत कोणाची हिंमत आहे आपल्याला ते अडवण्याची. त्यामुळे ते आपलं जगलं पाहिजे, आपण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, ते आपल्याला प्रेम रिपे मिळणार आपल्याला. तो एक महत्त्वाचा. दुसऱ्यात महत्त्वाचं की जे तुम्हाला सांगितलं की फॉर एक्झाम्पल हे जे सगळे लोकराज्य वगैरे असतात, हे जे काही मासिक आहे गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन्स, ते महत्त्वाचे. नंतर तुम्ही बुलेटिन्स वाचू शकतात, पण लोकराज्य असेल, तुमचं इंडिया इयरबुक असेल,
देन सर्वे असेल. बघा सर्वेमध्ये काही काही टर्म्स फार चांगले येतात. सर्वेमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल असतं, हेल्थबद्दल असतं, ह्युमन रिसोर्सबद्दल असतं. हे सगळे आपले प्रश्न आहे. ह्युमन रिसोर्सचा पेपर आपल्याला अवघड जातो बघा मेन्समध्ये, कुठून अभ्यास करायचा ते कळत नाही. तर तुम्ही सर्वे एकदा बघा, त्याच्यातून तुम्हाला काही हिंट्स मिळतील. आपण म्हणतो बिट्स, म्हणतो बिट शब्द फेमस आहे ना आपल्या यू पी एस सी एम पी एस सी, बिट बिट कुठून मिळतील मला, ही बिट पकडायची, ती बिट पकडायची. आणि त्याच्यामध्ये वाचताना ना तो ठोकळा असतो एवढा मोठा, तो पूर्ण वाचायची गरज नाही, त्यातलं काही काही सिलेक्टेडच वाचण्याची गरज आहे. मग त्यातून वाचलं की ते अंडरलाईन करून एक फक्त एक वन लाईनर नोट करून ठेवा ना एक बुकमध्ये. एक बुक घ्या तुम्ही मोठी अशी, रफ बुक घेतली तरी चालेल, जास्त काही खर्च करायची गरज नाही. एक रफ बुक घ्या, त्यात सेक्शन करा इकॉनॉमी, पॉलिटी, ज्योग्राफी, त्याच्यात एक एक लिहून घ्या. कधी कधी असं होईल जिओग्राफीचं पॉलिटीमध्ये जाईल, पॉलिटीचं जिओग्राफीमध्ये जाईल, होऊ शकतं. कारण की जिओ पॉलिटिक्स पण असतं आपल्याकडे, इकॉनॉमिकल जिओग्राफी पण असतं आपल्याकडे. म्हणजे आज क्वेश्चन डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड असे येत नाही आहे की बाबा तुमच्या ह्याच्यावर की इकॉनॉमीवरच क्वेश्चन येईल, क्वेश्चन पॉलिटिकल इकॉनॉमीवर पण येतोय. म्हणजे बाबा समजा इकॉनॉमीमध्ये तुमचा प्रिलिमचा तुम्ही जर सिलेबस बघितला असेल, त्यात सांगितलं की इन्क्लुजन, मग इन्क्लुजनबद्दल कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय म्हटलं ते कुठे जातं, पॉलिटिकली पॉलिटिक्समध्ये जातं किंवा तुमच्या पॉलिटीमध्ये जातं. मग ते डी पी एस पी तुम्हाला वाचावं लागतात, फंडामेंटल राईट वाचावं लागतात तुम्हाला. सो दॅट इज इम्पॉर्टंट. हे लिंकिंग, इंटरलिंकिंग ऑफ सब्जेक्ट पण आपल्याला त्याच्यावरूनच कळतं. आणखी एक गोष्ट पुढे थोडीशी आम्हाला, मला असं वाटतं लक्षात आलं की मी आता ही माझा दुसरा अटेम्प्ट होता. बरेच लोक असे होते माझे मित्र की जे बऱ्याच दिवसापासून देत होते पण त्यांचं ह्यावेळेस झालं नाही. मला त्याच्यावरून असं वाटतं की एक्झाम बुक बेस्ड नाही राहिली. आता बुक आहे म्हणजे तुमची कोर थेरी इज इम्पॉर्टंट, पण एक्झाम थोडीशी इव्हेंट आणि ऑब्झर्वेशन बेस्ड झाली. इव्हेंट म्हणजे बघा मी काल तुम्हाला काय सांगायचं, त्यासाठी मी थोडा अभ्यास करू, कारण की हुशार लोकांसमोर, भावी अधिकाऱ्यांसमोर बोलायचं म्हणजे जपून बोलणं प्राप्त आहे, उगाच काहीतरी बोलून चालणार नाही. एक प्रश्न आहे की बाबा स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, जसं आपल्याला मॅट म्हणतो त्याला आपण, ते मॅटचं कोण अध्यक्ष कोण निवडतं. आता मॅट अचानक चर्चेत येण्याचं कारण काय, की मॅटने आता कुठल्या तरी आरक्षणाचा निर्णय काहीतरी रद्दबातल केला म्हणून तो काहीतरी पेपरमध्ये चर्चेचा होता. सो दॅट दॅट इज अ इव्हेंट. मग त्यांनी त्याच्यावर नाही विचारलं, त्यांनी काय प्रश्न विचारला की मॅटचं कोण निर्माण करतं, बाबा मॅटचा अध्यक्ष कोण निवडतं. मग ते होतं गव्हर्नर निवडतो का, मुख्यमंत्री निवडतो, काय काय निवडतो. म्हणजे हे आपल्याला असं लिंक करता आलं पाहिजे की इव्हेंट घेतला, की समजा बराक ओबामा आहे, बराक ओबामा काहीतरी म्हणतं की कलम 25 वापर केला पाहिजे, घर वापसी काहीतरी कार्यक्रम चालू आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे कलम 25 आता बराक ओबामा म्हणतो म्हणजे आपल्याला वाचायला पाहिजे ॲज अ ॲस्पायरंट म्हणून. मग त्याच्यावर प्रश्न डायरेक्ट तसा नाही आला, मग कसं आलं, मग ते कुठे गेले, आयोग कुठे गेला की बाबा हिंदू मुस्लिम धर्मियात किंवा ऐक्याचं प्रतीक कोणाला कोणी म्हटलं होतं, अशा प्रश्न होते. म्हणजे तुम्हाला ते ह्याच्यात कम्युनलिझममध्ये म्हणजे काय जो जिन्ना त्यांच्यावर तिथपर्यंत नेलं त्यांनी तुम्हाला. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही जर राज्यसेवेची परीक्षा देतात आहे तर त्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पण तेच एक्सपेक्टेड तुमच्याकडून, की तुम्ही पण थोडंसं ॲनालिसिस करणं गरजेचं. त्यामुळे अशा पद्धतीने इव्हेंट घ्यायचा, इव्हेंट मागे जाऊन थेअरीमध्ये कोलिंक करायचा. काही काही ऑब्झर्वेशन्स असतात, त्या ऑब्झर्वेशन्सवरून की जसं फॉर एक्झाम्पल ऑब्झर्वेशन म्हणजे काय, आता एम पी एस सीने विचारलं आयोगाला तो पूर्ण अधिकार की बाबा बराक ओबामा तिथे भाषण केलं त्या स्क्वेअरवर न्यूयॉर्कमध्ये, तिथे शेवटचं वाक्य काय म्हटलं होतं, तर तो प्युअर ऑब्झर्वेशन बेस्ड क्वेश्चन. म्हणजे मी काल थोडं ॲनालिसिस करत होतो की प्री बोलायचं तर मला व्यवस्थित बोलावं लागेल ना तुम्हाला तुमच्यासमोर, असंच बोलून नाही चालणार काहीतरी. त्यामुळे ते क्वेश्चन जे आहेत की बुक बेस्ड आहेच, बुक बेस्ड होऊच शकत नाही, कोर थेरी जाऊच शकत नाही, पण कुठली थेरी जास्त वाचायची, आपल्याकडे टाईम कमी आहे, आपल्याला पंडित बनायचं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. की बाबा नाही मला इकॉनॉमिक्स, काही काही लोक असतात की हिस्ट्री आवडली की हिस्ट्रीच वाचत बसतात, हिस्ट्रीतून बाहेर काढणं म्हणजे एक मोठं काम होऊन जातं. समजा मला इकॉनॉमिक्स आवडतं मी इकॉनॉमिक्सच वाचत बसतो, असं पण नको व्हायला. आपल्याला त्या त्याच्यातलं एक्सपर्टाईज नाही पाहिजे, आपल्याला फक्त तेवढी परीक्षा पास करायची, हे आपल्याला कळायला मला तर 2 वर्ष लागले बाबा. म्हणजे एक कुठेतरी आम्ही असं ऐकलं होतं की बाबा ते प्रमोद महाजनांचं भाषण ऐकलं होतं, ते सांगितलं की प्रमोद महाजन भाषण करत होते आणि ते त्या सुवर्ण मंदिरावर भाषण करत होते, आणि ते सुवर्ण मंदिरातच सांगत बसले किंवा सुवर्ण मंदिर ऐसा आहे वैसा आहे ये हे वो आहे. मग तिथला शेजारचा माणूस आला, त्यांना चिठ्ठी दिली की ऐकतच मला पण आता इकडून सरांकडून चिठ्ठी येईल किंवा आवरतो नाही सर बोलू शकतो मी. तर ते म्हणे की तुम्ही आहात ना माझ्याबरोबर. तर त्यांना असं सांगितलं गेलं की त्या अतिरेक्यांना सुवर्ण मंदिरातून काढणं सोपं होतं, तुम्हाला नाही काढणं सोपं, तुम्ही त्या सुवर्ण मंदिरातच आहे. आपल्याला तसं नाही राहायचं हे मला कळायला 2 वर्ष गेले माझ्या आयुष्यातले. हे वर्ष किती मस्त असतात, नाही केलं केलं तर आपण मस्त काहीतरी मजा केली असती ना. बघा आपण फार सॅक्रिफाईस करतो, आपण फार सॅक्रिफाईस करतो, पिक्चर बघू शकत नाही, सगळे थिएटर्स आपल्या इथेच आहेत आजूबाजूला आहे, बरोबर आहे ना, तरी आपण ते बघू शकत नाही. म्हणजे आपण फार सॅक्रिफाईस करतो याच्यासाठी, मग त्या सॅक्रिफाईसचं आपल्याला फळ मिळायलाच पाहिजे. मी चं म्हणतो नेहमी सक्तीचा, तो मिळायलाच पाहिजे. म्हणजे इथं काय आहे, आयदर आर या पार आहे, त्याच्यामुळे काय तो त्या डेडिकेशनने त्या पद्धतीने आपल्याला त्यातलं तज्ज्ञने म्हणायचं. हां, पण जो सिलेबस आहे तो आपल्याला सोडायचा सुद्धा नाही आहे. बघा
काही लोक माझ्यापेक्षा ज्यांचा इथे जास्त अभ्यास असेल त्यांना कम्प्लीट रिस्पेक्ट ठेवून मी सांगतो. आता मला मी जिथं बघितलं आहे त्यांना असं नाही, पण मला जे वाटतं ते मी सांगतो आहे. व्हॉट युअर ऑप्शन तुम्हाला आहे, फिल्टर तुमच्याकडे आहे, तुम्ही काय घ्यायचं काय घ्यायचं नाही. पण जे मला वाटतं की बाबा पंडित होण्याची गरज नाही, की इकॉनॉमिक्स मला इकॉनॉमिस्ट होण्याची गरज नाही. हां, पण त्यातलं कन्सेप्ट मला कळलं पाहिजे की सर्वेमध्ये फिस्कल डेफिसिट म्हणून काहीतरी येतं आहे, सर्वेमध्ये जाम ट्रिनिटी म्हणून काहीतरी येतं आहे, जनधन आधार मोबाईल हे ट्रिनिटी त्रयी वापरून काय करणार आहे, वायपिंग आउट द टीयर ऑफ एव्हरी आय. मी अभ्यास करतो त्यामुळे मला येते. आता तुम्हाला पण तुम्ही अभ्यास करताल तर तुम्ही वाचलं असेल, सर्वेचं हेच ब्रीद आहे की काय प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे. कसं? हे जाम ट्रिनिटी वापरून डायरेक्ट कॅश बेनिफिट ट्रान्सफर करून. हे आपल्याला माहीत असेल व्हॉट इज जॅम, ब्रेडवर लावायचा जॅम. कारण की जर मी वाचलं नसेल तर मला अचानक आठवतो की मग आपल्याला तो अमूलचा जॅम आठवतो किंवा कुठला तरी ह्याचा जॅम आठवतो. त्यामुळे ते आपल्याला माहीत असेल पाहिजे. हे बेसिक डॉक्युमेंट आहे गव्हर्नमेंटचे, ते आपल्याला माहितच असायला पाहिजे. त्यामुळे हे आपण सोडून चालणार नाही. इंडिया इयरबुक आहे, आपल्याला कुठल्या सब्जेक्टचं स्पेशलिस्ट बनायचं नाही. आता याचं मी काय भाषण तयार नव्हतं केलं, बट मला जे वाटलं ते मी बोललो. आणि सगळ्यात मला असं वाटतं कुठेही फील करताना की सर्वात महत्त्वाचं आपलं काय असतं, आपला ॲटिट्यूड हा महत्त्वाचा असतो. कुठली गोष्ट करताना आपला ॲटिट्यूड महत्त्वाचा असतो की आपण काय अँगलने त्याच्याकडे बघतो आहे. मी तुम्हाला फक्त एकदा, माझी सवय आहे अभ्यास शिकवताना मुलांना की रिपीट करणे एकदा गोष्टी सगळ्या. कारण की शिक्षक तोच चांगला असतो जो रिव्हिजन घेतो पुन्हा एकदा त्याच वर. नाही तर मागचं पाठ आणि पुढचं सपाट होतं. आपण काय बघितलं? सिलेबस मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. मी काही रॉकेट सायन्स सांगू शकत नाही. प्रत्येकाचा अभ्यास प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो. तुम्ही आता क्वेश्चन अँसर सेशन पण आहे, त्याच्यात तुम्ही विचारू शकता. एक म्हणजे मला असं वाटतं महत्त्वाचं, सिलेबस हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या सिलेबसचा वापर तुम्ही एसएमध्ये पण करू शकता. म्हणजे समजा काही कोणी UPSC देत असेल किंवा इव्हन MPSCच्या एसएमध्ये इंग्लिश मराठी. सध्या तरी इंग्लिश मराठी अजून क्वालिफाईंग नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंग्लिश मराठी लोकांचे 40-45 मार्काचे डिफरन्स आहेत. म्हणजे काही लोक पोस्टच्या बाहेर गेलेत इंग्लिश मराठीमुळे, काही क्लास 2 झाले आहेत जे क्लास 1 होऊ शकले असते. आपण असं एक मागचं एक्झाम्पल सत्कार झाला त्यावेळेस एक्झाम्पल बघितलं की इंग्लिश मराठीमुळे मागं पडले. म्हणजे समजा मला इंग्लिशला किती आहे, इंग्लिश आणि मराठी मिळून 112 मार्क आहे. काही काही लोक आय थिंक, म्हणजे मी जर रॉंग नसेल तर 140-145 पर्यंत मार्क आलेले आहेत लोकांना. म्हणजे आत्ता तरी ह्या एक्झामला तो क्वालिफाईंग सब्जेक्ट नाही, हा त्याचे मार्क्स पकडले जाणार आहे पुढच्या वेळेस. चालू आहे आत्ता सध्या, बरोबर ना, अवेअर आहात ना. तर त्यामुळे आत्ता जर तुम्ही एक्झाम देत आहे तर इंग्लिश मराठीवर कॉन्सन्ट्रेट करा, त्याला कमी लिखू नका. म्हणजे बरेच लोक आहेत की इंग्लिशमुळे किंवा मराठीमुळे पुढे जातात किंवा मागं पण येतात. त्यामुळे ते पेपर वाचण्याचा आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. इंग्लिश मराठीला तुम्ही मागे करून चालणार नाही. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सिलेबस, क्वेश्चन पेपर, ज्याकडे लोक लक्ष देत नाही ते, प्लस ह्याच्यामध्ये आज सांगण्यात आलं वेबसाईट्स बघा तुम्ही. युनिसेफची वेबसाईट असेल, IUCN वेबसाईट असेल, पेपर स्वतः तुम्हाला महत्त्वाचं. एकदा तुम्ही आपण ते सिलेबस लिंक करून वाचायला लागलो तर मला काय वाटत नाही प्रॉब्लेम येईल. नंतर कमीत कमी पुस्तकं, चांगली कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळ वाचा. अॅनालिसिस करा, त्याचं कन्सेप्ट समजून घ्या, ते एक महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात गोष्ट असते की तो स्वतःवर विश्वास ठेवा. हीच एक गोष्ट आहे की त्या हिमतीवर आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात. स्वतःवरचा विश्वास नसेल तर मग काहीच करता येणार नाही. स्वतःवरचा विश्वास नसेल तर साधा रोड पण मला टिळक रोडही क्रॉस करता येणार नाही. माझं होतं कधी कधी असं की ती स्वारगेटवरून येणारी बस मला जेवढी माझी नजर जाते ना, ती मला वाटतं ती माझ्याच अंगावर येते. तेव्हा मी ट्राय करायला, किंवा लोक असतात माझ्याकडे, म्हणजे जेव्हा मी पहिले आलो होतो इथून गावातून, मी अकोले म्हणून माझं गाव आहे अहमदनगरमधलं, तर त्या गावातून तिथून जेव्हा इथं आलो त्यावेळेस मला बस रोड क्रॉस करायला पण वेळ लागायचा, कारण माझा स्वतःवर विश्वास नव्हता. आणि आता मी झरकन क्रॉस करतो. इम्पॉर्टंट काय आहे की आपला स्वतःवरचा बिलीफ तो तुटता कामा नये. आणि हा बिलीफ कसा वाढतो? प्रामाणिक अभ्यास करून. समजा मी UPSCचा चांगला अभ्यास करतो, मला माहिती आहे रिझल्ट व्हॉट एव्हर यो, मग ह्याच्या इथंमध्ये आपण ते गीतेचा सिद्धांत वापरू शकतो की फळाची अपेक्षा नको, रिझल्ट व्हॉट एव्हर यो, हरलो तर हरलो किंवा नाही झालं तर नाही झालं, बट मी करू शकतो की मी ॲटलिस्ट प्रामाणिक तर आहे स्वतःशी. आणि मला असं वाटतं की प्रामाणिकपणे जर असेल तर असं होणार नाही की तुम्हाला काही मिळणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, आयोगावर प्रेम करा, ती की आहे तुमच्या सक्सेसची. आणि जे निगेटिव्ह तुम्हाला मोटिवेट करत असतील त्यांच्याशी चांगलं राहा, भेट घ्या थोडी थोडी, कारण की ते तुमच्याबद्दल काय विचार करतात, तुमच्याशी कसं असतात याचं असं मला वाटतं. बाकी तर पॉझिटिव्ह तुम्हाला मोटिवेट करणारे भरपूर लोक आहेत. आणि एक गोष्ट अशी असते की आपल्याला एक वाटतं, जेव्हा समजा मी जेव्हा यशदामध्ये गेलो तर मला वाटलं की बाबा समजा कोण आहे, प्रशांत खेडेकर सर आहेत बाबा, ते थर्ड रँकर आलेले आहेत, बरोबर आहे. तर म्हटलं त्यांना काहीतरी 2 डोके 4 हात असं काहीतरी असेल. अजून कोणी आहे जे टॉप रँकर आला आहे त्याला काहीतरी वेगळंच दिलेलं असेल, असं काही आहे का? आपण बघा जेव्हा कुठेतरी सत्कार वगैरेचा कार्यक्रम असतो, लोक पहिले निरखून बघतात की यांना काहीतरी वेगळं काही आहे का. आहे वेगळं काय आहे? जिद्द. आता आम्ही आमच्या स्पोर्ट्स गेम चालू आहे,
हे सगळे टॉपचे लोक आहेत ना, असल्या जिद्दीने खेळतात ते, भले त्यांना गेम माहीत रूल माहीत नसू द्या, पण जी तोडून खेळतात ती जिद्द मात्र नवीन आहे, बाकी काही नवीन नाही. जिद्द ते किलिंग इन्स्टिंक्ट जे आहे ते स्पिरिट आहे ना, की नाही करायचं आता शेवटपर्यंत. म्हणजे आज मी कुठलं तरी पुस्तक वाचत होतो, त्यात सांगितलं की शेवटच्या श्वासापर्यंत थांबू नका. आपल्याला काही तर श्वास वगैरे काही मारामारी करायची नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तुमची होप सोडू नका, सगळ्यात महत्त्वाचं असतं. कधी कधी असं असतं की आपल्याला काही काही माझे मित्र असतील इथे हे असतील, ते त्यांनी काही अटेम्प्ट दिलेले असतील, ते असं विचार करत असेल की मी सोडू. मी त्यांना म्हणतो बिलकुल सोडू नका, आता आलेलं आहे जवळ आपल्याकडे, आपल्या अनुभवाचा फायदा घ्या. त्या अनुभवाचा तो तुमचा स्ट्रेंथ आहे. आणि जे नवीन फ्रेश लोक करत आहेत त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही, पण त्यांची पाठी कोरी आहे, दे आर मोर टेंडर. म्हणजे त्यांची पाठी कोरी, ते पटापट ग्रास्प करतील, त्यामुळे दोघांना फायदा आहे, दोघांना इक्वल इक्वल ॲडव्हान्टेज आहे. आता तू कोण फायदा कसा वापरतो त्याच्यावर डिपेंड करतं. जो एक्सपिरियन्स आहे माणूस तो एक्सपिरियन्स खेळ लावेल त्याचा, आणि जो कोरा माणूस आहे तो त्याचा जो फ्रेशर आहे तो त्याचा काय करेल, त्याचा फ्रेशनेस लावेल त्याच्यामध्ये, पण जिंकणार. कारण की आपल्याला विश्वनाथन आनंदचं पण एक्झाम्पल माहिती आहे, आणि कार्लसन मॅग्नस कार्लसन सॉरी त्याचं पण एक्झाम्पल माहिती आहे. दोघांमध्ये त्याचं स्ट्रेंथ आहे. त्यामुळे तेच मी तुम्हाला सांगेल, शेवटी जाताना मी जे नेहमी सांगतो तेच सांगेल की उडायचं तुम्ही ठरवा आता, उडायचं तुम्ही ठरवा आता, दिशांची तुम्हाला वान नाही. वान नाही म्हणजे कमतरता नाही. उडायचं तुम्ही ठरवा आता, दिशांची तुम्हाला वान नाही, आणि अडवू शकेल आपल्याला असं, अडवू शकेल आपल्याला असं एकही तुफान नाही. आपण सगळे गरुड आहोत, आपण उडणारच, आणि गरुड जो आहे तो आज ढगांवरून उडतो. ॲटलिस्ट आपण तर आपल्याला स्वतःला गरुड मानूयात ना. बाकीचं जग मानेल नाही मानेल मला माहीत नाही, पण मी तर मानेल ना. मी जेव्हा मरेल किंवा मी जेव्हा संपेल माझं आयुष्य, कधीतरी संपणार आहे प्रत्येकाचं, तर आपण तर आपल्या नजरेत चांगलं राहू ना. व्हॉट्सअपचा एक शेवटचा मेसेज शेअर करतो. किती वापरायचं आपल्यावर डिपेंड करतं. असं एकदमच आपण बघा ना, अधिकारी असतो ना, आपण एकदमच ओपिनियन नाही देऊ शकत की पाकिस्तानवर अटॅक करायचा का नाही, येस किंवा नो मध्ये नाही विचार सांगू शकत. बॅलन्स्ड केलं तर काय होऊ शकतं, पण एकदम मला नाही वाटत काय तर तुम्ही बॅलन्स असलं पाहिजे. त्यात एक सांगितलेलं आहे की आदमी अपनी नजर में अच्छा होना चाहिए, आपल्या स्वतःच्या नजरेत आपण चांगला असलं पाहिजे. वैसे तो दुनिया भगवान से भी नाराज है. थैंक यू. खूप खूप धन्यवाद सर. प्रभावी वक्तृत्वाद्वारे श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची तुमची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे. जर आपणास मान्यवरांना काही प्रश्न विचारायचे असल्यास ती संधी तुम्हाला देण्यात येईल. आपण आपले प्रश्न विचारू शकता.